सातपूरमधील बस स्थानकाच्या मागील बाजूने टापर या कंपनीमधून चोराने कंपनीतील 7 पकडीने भरलेल्या गोण्या चोरून नेण्याचा प्रयत्न करत असताना महादेव नगर येथील जागरूक रहिवासी किशोर सोनवणे या युवकाच्या सतर्कतेमुळे या चोराला सातपूर पोलिसांना बेड्या ठोकण्यात यश आले. बुधवारी रात्री 10 सुमारास किशोर सोनवणे हे लघुशंकेसाठी जात असताना त्यांना अचानक एक व्यक्ती बस स्थानकामागील बाजूच्या झाडावरून चढत असताना दिसून आला. त्यांनी त्यास विचारपूस केली असता त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र सोनवणे कुटुंबियांच्या सतर्कतेमुळे तो चोर पकडला गेला. यावेळी महादेव नगर जनसेवक सामाजिक संस्थांचे विजय आहिरे यांनी घडलेला प्रकार तात्काळ सातपूर पोलीस ठाण्यात सांगितला असता त्याच्यासोबत आणखी एका चोराला सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे किशोर सोनवणे यांनी केलेल्या धाडसी कामगिरीचे आता सर्वत्र कौतुक होत आहे. परवा रात्री टपऱ्या कंपनीमध्ये काही बुरटे चोर यांनी भिंतीवर उड्या मारून आत प्रवेश करून त्या ठिकाणी बनवण्यात येणारं काही मटेरियल ही चोरी केली होती. म्हणजे त्यांनी भिंतीवर उड्या घेऊन ते जे भरलेला मटेरियल होतं ते 9 गोण्या त्यांनी बाहेरच्या साईडला फेकल्या होत्या, म्हणजे चोरी करण्याच्या उद्देशाने फेकल्या होत्या. तर त्या तिथल्या जनतेच्या जागरूकतेमुळे त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवलं. आमचे पोलीस स्टाफ त्या ठिकाणी तात्काळ गेले आणि त्यांना ताब्यात घेतलं. त्या ठिकाणी त्यांनी काढलेल्या टपऱ्या कंपनीमध्ये जे बन साहित्य म्हणजे टूल्स किंवा पकड वगैरे बनवण्याचे साहित्य ते त्यांनी चोरी करण्याच्या उद्देशाने कंपनीच्या बाहेर काढून ते तिथून विल्हेवाट नाव नव्हतं पण त्यांना वेळीच ताब्यात घेतल्यामुळे सदर ठिकाणी कंपनीचे मॅनेजर यांनी दिलेल्या तक्रारीवर सातपूर पोलिसांना काल गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही आरोपींना आज कोर्टात हजर केलं जाईल आणि त्यांनी अजून काही उर्वरित कुठे चोऱ्या केल्या आहेत काय याचा अधिक तपास करण्यासाठी पोलीस कस्टडी. तर मग तो त्याने मी आताला बोलवलं, त्याला म्हणलं इकडे रे, तो डायरेक्ट पळाला. तो पळाला, तो काही आला नाही. मग 10-15 मिनिटं काही आला नाही. मग मी परत तिकडून निघून आलो, मुतून आलो, दरवाजे लॉक केले, परत इकडे आलो. मी इकडे आलो मग आम्ही जेवणं बिवणं केले, माझ्या म्हातारीनी मा बायकोनी मा सुनांनी आम्ही जेवणं बिवणं केले आणि माझ्या म्हातारीन ते बाथरूमला गेले. बाथरूमला गेले मग माझ्या म्हातारीचा त्यांचा मला आवाज आला, किशोर म्हणे एक एक व्यक्ती उभा आहे म्हणे इथं झाडावर बसेल म्हणे कोणतरी, ते व्यक्ती पा म्हणे कोण आहे. मग मी परत गेलो दरवाजे दरवाजे तर उघडायची माझी ताकद नाही राहिली. मी द्वारे बांधले होतं, दरवाजे तोडून टाकले, दरवाजे तोडले. मग त्याला मी बोलवलं, जवळ आलो आणि तो माझ्याजवळून मी खाली उतरायच्या पहिले तो पळाला. तर टापारिया कंपनीच्या मॅनेजर यांच्या तक्रारीवरून सातपूर पोलीस ठाण्यात या चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. न्यूज इंडिया 27 साठी प्रतिनिधी रमेश खरात, सातपूर.